मुलानो मागच्या पाठात आपण ओमानाचा प्रवास हा धडा शिकलो हो। आहोत आज आपण ओमाना आगगाडीच्या खिडकीतून कोणकोणत्या गोष्टी पाहते ते, ते आपण खिडकीतून हा धडा शिकूया सतरा मे सकाळच्या साडेसात वाजता आम्ही मडगावला आलो होतो फ्लाटावरील फलकावर तसे लिहिलेले होते आम्ही गोव्यातून जात आहोत असे अप्पांनी सांगितले आम्ही स्टेशनवर उतरलो आणि गरम चहा घेतला आमच्या पाण्याच्या बाटल्याही भरल्या आगगाडी परत सुरू झाली निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन करणे मला कठीण वाटते इतकी सुंदर म्हणून सांगू सर्व हिरवगात लाल लाल मातीची शेते हिरवी रोपटी आणि डोंगरावर झाडे कधीकधी मला लहान खड्डे दिसले आणि दूरवर डोंगरामागे पाणी ते नदीचे पाणी की सागराचे ते मला सांगता येणार नाही ना हवा थंड आहे अहमदाबादमध्ये असतात तशी शेते सुकलेली दिसली नाहीत आगगाडी एका रस्त्यावरील नाक्यावर पोचली आगगाडी जावी म्हणून लोक दोन्ही बाजूने थांबले आहेत लोकांनी भरलेल्या बस गाड्या मोटारी ट्रक रिक्षा सायकली मोटरसायकली स्कूटरी आणि लोक तसे सामनाने भरलेले टांगे आणि बैलगाड्यासुद्धा काही लोक थांबतात तेव्हा वाहनाचे इंजिन बंद करत नाहीत खूप धूर आणि आवाज होतो काही जण तर अडथळ्या खालून जाताना मला दिसतात हे तर खूपच धोकादायक कधी आमची आग गाडी दुसऱ्या आगगाडीच्या विरुद्ध दिशेने धावते उन्नीने आणि मी असल्या एका आगगाडीचे डबे मोजण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही गाड्या इतक्या वेगाने धावत होत्या की आम्ही डबे मोजू शकलो नाही आता सतरा मे कालची आठ वाजली आहे मी डोळे मिटून खिडकीजवळ बसले होते अचानक धावत्या आगगाडीचा आवाज खट 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 असा बदलला मी डोळे उघडल्यावर काय पाहिले असेल ओळखा पाहू आमची आगगाडी एक लांब पुलावरून एक मोठी नदी पार करीत होती पुलावरून जाताना तिचा आवाज वेगळाच होत होता फक्त रूळ आणि खाली पाणी त्यामुळे चाकांचा मोठा आवाज आला मी प्रथम खाली पाहिले तेव्हा मला भीतीने घेरी आली खालच्या नदीत पाणी भरले होते काही होड्याही दिसत होत्या काही मासेमारही दिसले पण मी त्यांना दिसत होते की नाही कोण जाणे आमच्या पुला शिसारी काड्या आणि मोटारीसाठी आणखी एक पूल होता आमच्या पुलापेक्षा त्यांचे बांधकाम वेगळे होते आमच्या पुलावरून जाणे जास्त धोक्याचे होते असे मला वाटले आता दुपारची साडे अकरा वाजली आहे मागील काही तास खूप मजा आली नाश्ता झाल्यावर मी पहिल्या बर चढून माझे विनोदी पुस्तक वाचू लागले बाहेर ऊन चकाकत होते अचानक सगळीकडे कालाकुट्ट अंधार पसरला मला आता थंडी वाजायला लागली मी घाबरले तेव्हा आग गाडीमधील दिवे लावले बाहेर खूप कालोक होता कुणीतरी म्हणाले आम्ही बोगद्यात शिरलो आहोत हा बोगदा डोंगरातून जातो आमची गाडी बोगद्यातून धावत राहिली लगेच आम्ही परत एकदा उजेडात पोचलो बाहेर ऊन पडले होते आगगाडी बोगद्यातून बाहेर आली आम्ही डोंगराच्या दुसऱ्या बाजूला पोचलो असे आप्पाने सांगितले। आम्ही असे चार लहान लहान बोगदे पार केले आता मला बोगद्यातून जायला मजा वाटते सतरा मे दुपारच्या बारा वाजता आम्ही उडुपी स्टेशनवर घेतलेला तो इडली वडा जेवण्याच्या वेली खाल्ला आम्ही काही केली घेतली होती ती पण चविष्ट होती बाहेरचे चित्र परत बदलले आता आम्हाला सगळीकडे खूप माड आणि हिरवगार शेती दिसतात ती भाताची शेती असे अम्मा सांगते घरे आणि गाव पूर्णपणे वेगळेच दिसतात लोकांचा वेशसुद्धा अहमदाबादला दिसतो त्याहून वेगळा पुरुष पांढरी किंवा पांढऱ्या रंगाची धोतर धोत्रे नेसले आहेत तर स्त्रियांच्या अंगावर त्याच रंगाच्या साड्या आहेत अहमाबादापासून आमच्याबरोबर आलेले बरेच लोक उतरले आहेत वेगवेगळ्या स्टेशनवर नवीन लोक चढले आहेत सुनीलचे कुटुंब कोझिकोडला उतरणार आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथे पोहोचू आम्ही आमचे पत्ते एकमेकांना दिले आहेत अम अहमदाबादला गेल्यावर भेटण्याचे ठरवले आहे मला खात्री आहे की तुलाही सुनीला एन एन आवडेल आता सतरा मी रात्रीची साडे नऊ वाजली आहेत रात्र झाली आम्ही सामान बांधायला लागलो आहोत आणखी तीन तासानंतर आग गाडी कोट्यमला पोचेल आमच्या आम्हाला आम्हाला तिथे उतरले पाहिजे रात्री आम्ही मावशीच्या घरी जाणार आहोत उद्या आम्ही आजीच्या घरी जाणारी बस पकडणार आम्ही सर्वजण थकलेलो आहोत मागील दोन दिवस आम्ही आग गाडीमधील आहो आहोत किती लांबचा प्रवास आहे हा खूप मजा आली आता मी रो रोजनिशी बाजूला ठेवते आम्ही आजीच्या घरी पोचल्यावर परत लिहीन मुलानो ओमानाने खिडकीतून कोण कुन कोणत्या गोष्टी बघितल्या हे तुम्हाला समजलं असतील तर आता तुम्ही हा पाठ वाचला पाहिजे आणि मी जी तुम्हाला बक्षीस दिलेली आहे ती तुम्ही सोडवली पाहिजे धन्यवाद मुलानो